दिनांक 28 व 29 मार्च या दोन दिवसीय संपाला पाठिंबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तहसीलवर प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. 28 तारखेला बस स्टॉप चौकात धरणे आंदोलन करून मुख्याधिकारी यांच्या मार्फत माननीय प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. त्याचबरोबर शिवणी, पापळ, जावरा यासह तालुक्यातील इतर ग्रामपंचायत समिती सचिवांमार्फत निवेदन पाठवण्यात आले. केंद्र सरकारच्या कामावर विरोधी धोरणामुळे नवीन कामगार संहितेचा जन्म झाला. कामगारांनी आपल्या लढ्याच्या जोरावर मिळवलेले कामगार कायदे मोडून कामगारांना परत गुलामगिरीच्या काळात ढकलले जात आहे. कामगार संहितेमुळे कामगाराचे जीवन अस्थिर होणार आहे. त्यांचे संपाचे हत्यार हिरवून घेतले जाणार आहे. योजना कर्मचारी अत्यंत मानधनात काम करत आहेत. सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा वेग वाढला आहे. केंद्र सरकारची धोरणे कामगार, शेतकरी, शेतमजूर विरोधी आहेत. कामगार विरोधी कायदे रद्द करा. शालेय पोषण आहार कामगार, अंगणवाडी यांना किमान वेतन 26,000 रुपये द्या. शालेय पोषण आहार कामगारांना नियुक्ती पत्र द्या. घरेलू कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या व मृत्यू झाल्यास वारसांना 1,00,000 रुपये द्या. शहरी व ग्रामीण मजुरांना जॉब कार्ड द्या. 2020 पीक विमा द्या. गाऱ्यां जमिनी कसणाऱ्याच्या नावे करा. आवास योजनेच्या अनुदानाचे हप्ते द्या. शालेय पोषण महिलेचे 4 महिन्यांपासून रखडलेले वेतन द्या. शासकीय धान्य गोदाम येथे हमाल कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय करा. इत्यादीसह अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिले. या मोर्चामध्ये शेकडो कामगार, शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. उत्तम ब्राह्मणवाडे व MSCN नेटवर्क, नांदगाव खंडेश्वर.